मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगणार आहे की ऑनलाईन पद्धतीने आपण कशाप्रकारे पॅन कार्ड काढावं, त्याचबरोबर आपल्या पॅन कार्ड नावामध्ये काही चुका झाल्या असतील, जन्मतारखेमध्ये काही चूक झाली असेल, तर ती चूक ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे दुरुस्त करावी. अतिशय महत्त्वाचं हे कार्ड आहे आणि जवळपास सर्व आर्थिक व्यवहाराकरिता पॅन कार्ड हे मागितलं जातं आणि सर्वांकरिता ते आता कंपल्सरी केलेलं आहे. कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, लोन घ्यायचं असेल, बँकेचे व्यवहार करायचे असतील, आर्थिक व्यवहार करायचे असतील, तर पॅन कार्ड हे महत्त्वाचं आहे. आणि ऑफलाईन पद्धतीने जर आपल्याला पॅन कार्ड काढायचं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडून पैसे हे घेतले जातात. परंतु मित्रांनो, आपल्याकडे इंटरनेट आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे आणि या सर्व सुविधा असताना आपण दुसऱ्याकडे का जायचं? म्हणून आपण आपलं पॅन कार्ड स्वतः घर बसून काढू शकता. आणि ते पॅन कार्ड कशाप्रकारे काढावं याबद्दलची माहिती मी आपल्याला देणार आहे. मित्रांनो, आता आपण गुगलवर आलेलो आहोत आणि इथे बघू शकता न्यू पॅन कार्ड ऑनलाईन. तर ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन NSDL यांच्या वेबसाईटवरून आपण पॅन कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. तर बघा, आपण वेबसाईटवर जाणार आहोत. त्याचबरोबर दुसरीसुद्धा एक वेबसाईट आहे, तीसुद्धा सरकारचीच वेबसाईट आहे, त्यावरूनसुद्धा आपण पॅन कार्ड काढू शकता. दुसरी वेबसाईट म्हणजे UTIISL यांची ही वेबसाईट आहे आणि इथून आपण ज्या काही चुका झाल्या असतील, पॅन कार्डमध्ये आपल्याला पॅन कार्ड दुरुस्त करायचं असेल, नवीन पॅन कार्ड करायचं असेल, तरीसुद्धा आपण काढू शकता. बघा, रिप्रिंट पॅन कार्डची तुम्हाला प्रिंट काढायची असेल पुन्हा तरी काढू शकता. रिजनरेट पॅन कार्ड प्रिंट रिक्वेस्ट, तर अशा प्रकारच्या सर्व सोयी सुविधा इथे दिल्या गेलेल्या आहेत. आपण पॅन कार्डमध्ये बदलसुद्धा करू शकता, नवीन प्रिंटसुद्धा इथून काढू शकता. तर मित्रांनो, याबद्दलची संपूर्ण माहिती मी देणार आहे. फॅसिलिटी रिपेअर पॅन कार्ड, तर आपण सर्वप्रथम हा अशा प्रकारचा एक फॉर्म असतो जो की ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचा आहे. इथे फोटो आहे, सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे, संपूर्ण माहिती भरायची आहे. हा एक PDF स्वरूपातला फॉर्म मी आपल्याला दाखवलेला आहे. आता आपण वेबसाईटवर जाऊया, जेणेकरून आपल्याला कशाप्रकारे हे पॅन कार्ड काढायचं आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. आपण आलेलो आहोत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर NSDL.com. इथे बघा, ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन. इथे आपल्याला सिंपली काय करायचं आहे, अप्लाय ऑनलाईनवर जायचं आहे. ॲप्लिकेशन टाईप निवडायचं आहे, न्यू पॅन इंडियन सिटीजन, न्यू पॅन फॉरेन, चेंज ऑर करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन अँड डाटा रिप्रिंट. आपल्याला काही चेंज करायचं असेल अगोदरच्या पॅन कार्डमध्ये तर हे ऑप्शन निवडायचं आहे. पॅन कार्ड नो चेंज इन एक्झिस्टिंग पॅन कार्ड, तर आपल्याला हे ऑप्शन निवडायचं आहे. नवीन काढायचं आहे म्हणून आपण न्यू पॅन हे वापरायचं आहे ऑप्शन. नंतर कॅटेगरी बघा, इंडिव्हिज्युअल आपल्या स्वतःसाठी काढायचं आहे म्हणून आपण इंडिव्हिज्युअल निवडायचं आहे. आपली जर एखादी असोसिएशन असेल तर त्यासाठी असोसिएशन निवडायचं आहे. बॉडी असेल तर त्यासाठी ती ट्रस्ट असेल तर ट्रस्ट. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असेल तर त्यासाठी हे. आणि फर्मसाठी दुकानासाठी हे ऑप्शन निवडायचं आहे. स्वतःसाठी काढायचं असेल म्हणून इंडिव्हिज्युअल आपण निवडूया. बघा, स्वतः मग ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन इथे फिलअप करायचे, श्रीमती कुमारी एक निवडा आपण. नंतर पहिलं नाव, लास्ट नेम, आडनाव, स्वतःचं नाव, नंतर वडिलाचं नाव, आपली जन्मतारीख, आपली ईमेल ID, मोबाईल क्रमांक टाकायचा आणि ही जी कॅप्शी दिलेली आहे ही इथे फिलअप करायची आणि नंतर आपण सबमिट करून समोर जायचं आहे. समोर गेल्याच्या नंतर इतर आपली वैयक्तिक माहिती विचारली जाईल, आपला पत्ता विचारला जाईल, आपल्याला फोटो सिग्नेचर अपलोड करावी लागेल, आपला जे रहिवासी आहे ते रहिवासी, ह्या सर्व बाबी तिथे मेन्शन कराव्या लागतील. जो हा फॉर्मॅट आहे ह्याच फॉर्मॅटमधल्या सर्व माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने विचारल्या जातात. बघा, PDF स्वरूपामध्ये मी फॉर्म नंबर 49A आपल्या समोर आणलेला आहे. तर हीच माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने विचारली जाते आणि ही माहिती अतिशय सोपी आहे, आपण सहज ती भरू शकता. एकदा ही माहिती संपूर्णपणे भरल्याच्या नंतर आपण सर्व माहिती अपलोड करायची आहे आणि नंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने हे पॅन कार्ड मिळू शकते. पॅन कार्डची जी काही रक्कम आहे जी की पॅन कार्ड काढण्यासाठी लागते, फीज खूप कमी आहे, ती आपण ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे आणि
ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे. बघा, UT या वेबसाईटवर जर आपण केला तर आपल्याला येथे सर्व बाबी ह्या पॅन कार्डशी संबंधित मिळतात. बघा, पॅन कार्ड ॲज अ इंडियन सिटीजन, पॅन कार्ड फॉरेन विदेशामध्ये राहणारे, काही करेक्शन करायचं असेल पॅन कार्डमध्ये तर इथे आपण जायचं आहे डाउनलोड ई पॅन. बऱ्याच वेळेस पॅन कार्ड यायला उशीर लागतो पोस्टांनी, तर आपण इथे गेल्याच्या नंतर आपण लगेच डाउनलोड करू शकता आपलं पॅन कार्डसुद्धा. अशा प्रकारची फॅसिलिटी इथे आहे. यानंतर रिप्रिंट, आपल्या पॅन कार्डमध्ये काही चुका झाल्या असतील, गहाळ झालेला असेल पॅन कार्ड, हरवलं असेल तर रिप्रिंट इथं पुन्हा प्रिंट काढू शकता. ॲड्रेस चेंज करायचा असेल, eKYC करायची असेल तर आधार कार्ड जोडायचं असेल, eKYC करायची असेल तर इथे आपण जायचं आहे. आपलं पॅन कार्ड आपण एकदा ऑनलाईन पद्धतीने सबमिट केल्याच्या नंतर त्याची पोझिशन काय आहे, पॅन कार्ड किती दिवसामध्ये मिळेल, तयार झालं किंवा नाही, पॅन नंबर मिळाला का नाही, ते आपण इथून पाहू शकता. तिथे पॅन इथे जी माहिती आपण फिलअप करायची, ॲप्लिकेशन कूपन नंबर, एकदा आपण ऑनलाईन पद्धतीने माहिती भरल्याच्यानंतर आपल्याला हा कूपन नंबर मिळतो, तो इथे टाकायचा. पॅन नंबरची गरज नाही आपल्याला मिळालेली नाही, आणि ती माहिती टाकून आपण आपल्या पॅनचं स्टेटस पाहू शकता. नंतर पॅन बल्क व्हेरिफिकेशनसुद्धा इथे आपण करू शकता. अतिशय चांगली सुविधा ही शासनाने करून दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण पॅन अशा प्रकारे काढू शकता, दुरुस्ती करू शकता, करेक्शन करू शकता, eKYC करू शकता, ईप्रिंट काढू शकता, रिप्रिंट करू शकता. या सर्व बाबी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करता येतात. अतिशय सोपी मेथड आहे. जर आपल्याला ह्या सर्व बाबी करत असताना काही अडचणी आल्या तर आपण कमेंट्स करा, लगेच त्याला मी रिप्लाय देईन. आणि आपल्याला घर बसल्या अशा प्रकारची ही सुविधा शासनाकडून आलेली आहे, त्याचा जास्तीत जास्त मित्रांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना विनंती आहे, जर आपण आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा लाल रंगामध्ये टॅप दिसतो आहे, तिथे टच करा, नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून यासारखे नवनवीन व्हिडिओ दिल्याच्या नंतर ते आपल्या मोबाईलवर लगेच प्राप्त होतील. तर मित्रांनो, पॅन कार्ड काढण्यासाठी दोन वेबसाईट केंद्र सरकारच्या आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. एक म्हणजे UT EIT SL ही एक वेबसाईट आहे, आणि दुसरी म्हणजे तुम्हाला दाखवतो मी, दुसरी म्हणजे आहे SNDL. बघा, ही आहे, इथे बघा, NSDL टॅक्स इन्फॉर्मेशन. इथे सुद्धा पहिल्याच याच्यामध्ये ॲप्लिकेशन टाईपमध्ये सर्व ऑप्शन इथे दिलेले आहेत, आणि इकडे सेपरेट दिलेले आहेत. रजिस्टर युजर ट्रॅक करू शकतात आपलं कार्ड. तर अशा प्रकारची अतिशय सोपी आहे. पॅन कार्डचा फॉर्मॅटसुद्धा इथे मी दिलेला आहे. ह्या सर्व बाबी जर आपण एकदा व्यवस्थित भरल्या तर नक्कीच आपल्याला कोणतीही अडचण ही येणार नाही. फॉर्म नंबर 49A मध्ये संपूर्ण माहिती आहे. बघा, डॉक्युमेंट ॲक्सेप्टेबल ॲज अ प्रूफ, आयडेंटिटी, ॲड्रेस अँड डेट ऑफ बर्थ, यासाठी कोणकोणते कागदपत्र हे ग्राह्य धरले जातात, यापैकी कोणतंही एक कागदपत्र आपण द्यायचं आहे. कॉपी ऑफ आधार कार्ड, हे बघा, बरेचसे डॉक्युमेंट, ड्रायव्हिंग लायसन्स दिलेलं आहे, मॅरेज सर्टिफिकेट दिलेलं आहे, पेन्शन कार्ड, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट, सर्व आहेत. यापैकी कोणतं एक द्यायचं आहे. जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे. जनरल इन्फॉर्मेशन फॉर पॅन ॲप्लिकेशन बघा, आणि अजून आपल्याला काय अडचण आली तर हा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने आपलं पॅन घर बसल्या मोबाईलवरून काढू शकता. मित्रांनो, महत्त्वाची माहिती होती. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि स्मार्ट बना. धन्यवाद. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने आपण ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. 10वी आणि 12वीची मार्कशीट सनदसुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपण काढू शकता. त्यावरसुद्धा माहिती देणारा व्हिडिओ मी दिलेला आहे, त्याचासुद्धा आपण लाभ घ्या. वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभसुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता.
जेणेकरून मध्यस्थी यांना जे पैसे द्यावे लागतात ते पूर्णपणे बंद होतात आणि सरळ लाभ हा आपल्याला मिळत असतो. त्यामुळे या सर्वसाधारण सर्व योजनांचा लाभ आपण घेणं गरजेचं आहे. या सर्व योजना आपल्या सर्वांकरिता आहेत मित्रांनो. UT IITSL पॅन ऑनलाईन पोर्टल, या पोर्टलवरून आपण पॅनशी संबंधित जेवढ्या काही बाबी आहेत तेवढ्याही आपण ऑनलाईन पद्धतीने